जगातील 205 देशांपैकी 196 देशात कोरोना आजाराने थैमान घातलं असून शासन प्रशासन पोलीस विभाग आरोग्य विभाग अहोरात्र जनतेच्या हितासाठी कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. पोलीस विभाग आरोग्य विभाग स्वतःच्या घरदार सोडून स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून आपले कर्तव्य बजावत असताना पोलीस बांधवांना नाईलाजतव रस्त्यावरचा चहा नाश्ता जेवण करण्याची वेळ आलेली आहे. जगातील 205 देशांपैकी 196 देशात कोरोना आजारानं थैमान घातलंय. शासन प्रशासन पोलीस विभाग आरोग्य विभाग अहोरात्र जनतेच्या हितासाठी कोरोनाविरुद्ध लढा देतोय. पोलीस विभाग आरोग्य विभाग स्वतःचं घर दार सोडून स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून आपलं कर्तव्य बजावत असताना पोलीस बांधवांना नाईलाजास्तव रस्त्यावरच चहा नाश्ता जेवण करण्याची वेळ येते. देशाच्या हितासाठी कोरोना पसरू नये याची काळजी घेण्यासाठी धडपडताना पोलीस दिसत आहेत. मात्र जनता आजही याकडे गांभीर्यानं घेत नसल्यामुळं शासनाला जाणीवपूर्वक कडक निर्णय घेण्याची वेळ येते. विनंती करून सुद्धा या न त्या कारणानं दवाखान्याच्या जुन्या पावत्या दाखवून रिकामे सिलेंडर भाजीपाला न घेता हातात पिशव्या घेऊन वेगवेगळ्या कारणानं घरात न बसता बाहेर भटकत आहेत. यांना कंटाळून शेवटी पोलीस प्रशासनाला कडक भूमिका निभावण्याची वेळ येते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जनतेला वारंवार हात जोडून विनंती करतायत की बाहेर पडू नका, एकमेकांपासून अंतर ठेवा, काळजी घ्या. मात्र जनता या गोष्टींकडे गांभीर्यानं घेत नसल्यानं येणाऱ्या काळात कोरोना व्हायरसचं प्रमाण वाढू नये म्हणून पोलीस प्रशासन आता सज्ज झाले. प्रशासन विभागानं किराणा दुकान, मेडिकल, भाजीपाला दुकान यांच्यासमोर 3 फुटाचा अंतर असावं म्हणून पांढऱ्या चुन्यानं मार्किंग करून दिलंय, जेणेकरून एकमेकांचा संपर्क कमी व्हावा. या कामी दिग्रस्ते तहसीलदार राजेश वजिरे, मुख्य अधिकारी शेषराव टाले, ठाणेदार सोनाजी आमले, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आर डी राठोड हे अतिदक्षतेच्या सूचना मार्गदर्शन शहरासह तालुक्यातील जनतेला करीत आहेत. सध्या पूर्ण देशभरात जो कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पसरत चाललेला आहे त्याला रोखण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा इलाज म्हणजे प्रत्येकाने आपल्या घरात आयसोलेशनमध्ये राहणे, इमर्जन्सी असल्याशिवाय घराच्या बाहेर न पडणे, कुठेही आपल्याला अत्यावश्यक सेवासाठी बाहेर जायचं काम पडलं असेल तर वारंवार साबणाने व्यवस्थित हात धुणे हा त्या व्हायरसला रोखण्याचा सर्वात मोठा इलाज आहे. बाकी चीनमध्ये जे आपण पाहिलेलं आहे त्यांचं प्रात्यक्षिक, त्यांनी पूर्ण लॉकडाऊन करूनच या रोगावर नियंत्रण प्रस्थापित केलेलं आहे. आणि आपण जर राज्य शासनाच्या सूचना ह्या ज्या घराबाहेर न पडण्याच्या आहेत या गांभीर्याने घेऊन ह्या पाळणं अतिशय आवश्यक आहे, कारण ह्याशिवाय हा विषाणूचा संसर्ग आपल्याला रोखता येणार नाही. तरी कृपया शासनातर्फे देण्यात येणाऱ्या ज्या सूचना आहेत याचा नागरिकाने अतिशय गांभीर्यपूर्वक विचार करून याचा अवलंब करावा. आणि सध्या या आपत्कालीन परिस्थितीमध्ये एक महत्त्वाचं काम आहे आणि ते काम म्हणजे घरी बसणं, अत्यावश्यक काम असल्याशिवाय बाहेर न पडणं हेच ते काम आहे. तरी कृपया सर्व नागरिकांनी यासाठी सहकार्य. गुड्डू मेहतासह धर्मराज गायकवाड, SBN मराठी, दिग्रस.